नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी पठाण इथे स्वागत करतो तुमचं सर्वांचं टॉपर ट्रिपल सेवन जीके या आपल्या यूट्यूब चॅनल वरती। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहोत 94व्या ऑस्कर पुरस्काराचा संपूर्ण एनालिसिस। 94वा ऑस्कर पुरस्कार पूर्ण या ठिकाणी आपण बघूया, किती श्रेणी मध्ये देण्यात आला, कोणकोणत्या श्रेणी मध्ये देण्यात आला आणि कोणत्याही परीक्षेमध्ये जर प्रश्न आला ऑस्कर वरती तर तुमचा प्रश्न या ठिकाणी अजिबात चुकणार नाही। तर बघूया आपण या व्हिडिओ मध्ये 94वा ऑस्कर पुरस्कार 2022 बघू काय काय आहे ते। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, ऑस्कर पुरस्कार 2022 याचे वितरण जे आहेत 27 मार्च 2022 रोजी रात्री 8 वाजता याचं वितरण करण्यात आलेलं आहे। त्यावेळेस आपल्या भारत देशामध्ये 28 मार्च 2022 चे सकाळचे 5:30 आपल्याकडे झाले असतील। म्हणजे आज 28 मार्च आहे, आज सकाळी 5:30 वाजता आपल्या भारतीय प्रमाण वेळेनुसार हे वितरित करण्यात आलेलं आहे। ओके, सगळ्यात पहिला प्रश्न या ठिकाणी तयार होतो की 2022 मध्ये जे ऑस्कर पुरस्कार देण्यात आलेले आहे ते कितवे आहे, तर ते आहे 94वे ऑस्कर पुरस्कार आहे। दुसरा प्रश्न या ठिकाणी तयार होतो, जर हे 94वे असतील पहिला कधी देण्यात आला होता, तर बघा ऑस्कर पुरस्काराची सुरुवात 1929 मध्ये झालेली आहे। 16 मे 1929 मध्ये पहिला ऑस्कर पुरस्कार वितरित करण्यात आला होता। ओके, आता तुम्हाला ऑस्कर पुरस्काराची सुरुवात माहिती झाली, कधी सुरुवात झाली, 1929 मध्ये याची सुरुवात झालेली आहे। ओके, 2022 चा कितवा देण्यात आला, 94वा देण्यात आलेला आहे। या ऑस्कर पुरस्कारलाच अकॅडमी पुरस्कार असे सुद्धा म्हटले जाते। काय म्हटले जाते, अकॅडमी पुरस्कार। हा जो पुरस्कार आहे एका संस्थेमार्फत दिला जातो, त्या संस्थेचं नाव आहे अकॅडमी ऑफ मोशन पिक्चर्स आर्ट्स अँड सायन्सेस। काय नाव आहे, अकॅडमी ऑफ मोशन पिक्चर्स आर्ट अँड सायन्सेस या संस्थेद्वारा दरवर्षी हा प्रदान केला जात असतो। आणि चित्रपटसृष्टीमधला सर्वोच्च सन्मान, सर्वोच्च पुरस्कार या ठिकाणी आहेत हा। ओके, याचं वितरण दरवर्षी लॉस एंजिल्स मध्ये डॉल्बी थिएटर आहे। कोणतं थिएटर आहे, डॉल्बी थिएटर आहे, हॉलिवूडचं थिएटर म्हटलं जातं याला। ओके, लॉस एंजिल्स मध्ये डॉल्बी थिएटर, या डॉल्बी थिएटर मधून याचं वितरण केलं जातंय दरवर्षी। ओके, कोणाला दिला जातोय, चित्रपट श्रेष्ठामध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांना गौरवण्यासाठी हे पुरस्कार दरवर्षी दिले जात असतात। त्याच्यामुळे हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे। 2022 ऑस्कर पुरस्कारामध्ये 2021 सर्वोत्कृष्ट चित्रपट आणि 2022 सुरुवातीच्या चित्रपटांना अवॉर्ड देण्यात आलेला आहे। म्हणजे हा जो पुरस्कार आहे कोणत्या चित्रपटांना मिळाला, तर 2021 सर्वोत्कृष्ट चित्रपट आणि 2022 सुरुवातीच्या काळातले म्हणजे जानेवारी फेब्रुवारी महिन्यामध्ये रिलीज झालेले जे चित्रपट आहे त्यांना देण्यात आलेला आहे। ओके, तर सुरुवात या ठिकाणी लक्षात ठेवायची, 1929 ऑस्कर पुरस्कार 2022 मध्ये। बघा, भारतीय चित्रपट एक डॉक्युमेंटरी आहे हा, रायटिंग विथ फायर। काय नाव आहे डॉक्युमेंटरीच, रायटिंग विथ फायर। हा चित्रपट सर्वोत्कृष्ट डॉक्युमेंटरी श्रेणीमध्ये नामांकित करण्यात आला होता। नामांकितचा अर्थ असा होतो अंतिम 5 मध्ये, कशामध्ये, अंतिम 5 मध्ये समावेश करण्यात आला होता। परंतु बॅड लक आपला की हा पुरस्कार जो आहे, हा चित्रपट जो आहे पुरस्कार मिळवण्यास अपयशी ठरलेला आहे। परंतु भारताचा चित्रपट ऑस्कर पर्यंत गेलाय डॉक्युमेंटरी मध्ये, कशामध्ये, सर्वोत्कृष्ट माहितीपट किंवा सर्वोत्कृष्ट डॉक्युमेंटरी मध्ये हा अंतिम 5 मध्ये गेला होता, परंतु आपल्याला पुरस्कार मिळाला नाही। या चित्रपटाचे दिग्दर्शन रिंटू थॉमस आणि सुस्मित घोष यांनी केले होते। रिंटू थॉमस अँड सुस्मित घोष हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे। ओके, हे आहे बघा रायटिंग विथ फायर, हे चित्रपट या ठिकाणी आहे आणि हा चित्रपट या ठिकाणी पोहोचला होता। ओके, चला पुढे जर आपण बघितलं तर ऑस्कर पुरस्कार 2022 मध्ये सर्वात जास्त पुरस्कार कोणत्या चित्रपटाला मिळालेले आहेत, तर सर्वात जास्त पुरस्कार या ठिकाणी ज्या चित्रपटाला मिळालेले आहेत त्या चित्रपटाचं नाव आहे ड्यून। काय नाव आहे, ड्यून। काय नाव आहे, ड्यून, या ठिकाणी पाठ करून टाकायचं आहे। सर्वात जास्त पुरस्कार याला मिळालेले आहेत, सर्वात जास्त किती, 6 पुरस्कार याला मिळालेले आहेत। त्याच्यानंतर 3 पुरस्कार मिळालेले आहेत कोडाला, कोडा सी ओ डी ए, कोडाला 3 मिळालेले आहेत। आणि द आईज ऑफ टॅमी फाई
या सितंबरला दोन मिळालेले आहेत, म्हणजे आपल्याला ड्यून लक्षात ठेवायचं आहे. ड्यूनला एकूण सहा मिळालेले आहेत. त्याच्यानंतर सर्वात जास्त नामांकन कोणत्या चित्रपटाला मिळाले होते, तर सर्वात जास्त नामांकन या ठिकाणी मिळाले होते कोणत्या चित्रपटाला मिळाले होते, चित्रपटाचं नाव आहे द पॉवर ऑफ द डॉग. द पॉवर ऑफ द डॉग 12 नॉमिनेशन याला मिळाले होते सर्वात जास्त. ओके, आणि ड्यूनला 10 मिळाले होते, 10 पैकी पुरस्कार 6 मिळालेले आहेत. द पॉवर ऑफ डॉग ला या ठिकाणी आपण बघितलेले आहेत. ओके, त्यांना एकच पुरस्कार मिळालेला आहे. ओके, त्याच्यानंतर बेलफास्ट, वेस्ट साइड स्टोरी यांना 7-7 नामांकन मिळाले होते. किंग रिचर्डला 6 मिळाले होते. ओके, अशा पद्धतीने आहेत, पण जो सर्वात जास्त नामांकन मिळाले होते द पॉवर ऑफ डॉग या ठिकाणी लक्षात ठेवायचे आहेत. त्याच्यानंतर आता आपण या ठिकाणी बघूया 2022 94वा जे ऑस्कर पुरस्कार आहे, 94वे जे ऑस्कर आहे यामध्ये कोण कोण विनर्स आहे हे आपण या ठिकाणी बघण्याचा प्रयत्न करूया. महत्वाचे महत्वाचे विनर्स. सर्वोत्कृष्ट चित्रपट तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. आणि बघा, राज्यसेवा 2022 मध्ये ऑस्कर वरती प्रश्न आलेला आहे, तर सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरलेला आहे कोडा नावाचा. कोणता चित्रपट ठरलेला आहे सर्वोत्कृष्ट, चित्रपटाचं नाव आहे कोडा, CODA असं या चित्रपटाचं नाव आहे. आणि हा जो चित्रपट आहे, हा चित्रपट या ठिकाणी जे आहे तर एका कुटुंबावर आधारित आहे. एक कुटुंब आहे यामध्ये, त्या कुटुंबामध्ये 4 सदस्य असतात आणि त्या 4 सदस्यापैकी 3 बधीर असतात. त्यापैकी एक जो असतो तो जो आहे आपले करिअर गायनामध्ये बनवण्यासाठी या ठिकाणी प्रयत्न करत असतो. अशा पद्धतीची स्टोरी या कोडाची आहे. तो सर्वोत्कृष्ट चित्रपट या ठिकाणी ठरलेला आहे. हे कोडाचं पोस्टर तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळेल. ओके, कोडा नावाचा चित्रपट. त्याच्यानंतर सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार कोणाला मिळाला, तर सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळालेला आहे जेसिका चेस्टेन असं त्यांचं नाव आहे. आणि तिच्या चित्रपटाचं नाव आहे द आईज ऑफ टॅमीफाय. द आईज ऑफ टॅमीफाय ही त्या सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळालेला आहे. तिला नाव आहे जेसिका, लक्षात ठेवायचं आहे जेसिका ही आहे बघा तुमच्या समोर जेसिका गोरी गोमटी. ओके, तर हे तिचं चित्रपटाचं पोस्टर या ठिकाणी आहे. सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ठरलेली आहे जेसिका. सर्वोत्कृष्ट अभिनेता पुढची श्रेणी, अँड ऑस्कर गोज टू विल स्मिथ. ओके, विल स्मिथला हा पुरस्कार मिळालेला आहे. बघा, काही दिवसापूर्वी बाप्टा पुरस्कार घोषित झाले होते आणि बाप्टा पुरस्कार मध्ये सुद्धा विल स्मिथलाच मिळाला होता. ओके, तर त्यांच्या चित्रपटाचं नाव आहे किंग रिचर्ड. काय नाव आहे चित्रपटाचं, किंग रिचर्ड. आणि विल स्मिथचा या ठिकाणी जे आहे तर सगळीकडून त्याची आलोचना होत आहे. पुरस्कार तर त्याने जिंकलेला आहे, परंतु या ठिकाणी जे आहे त्याने एक महत्वाचा या ठिकाणी असं काही त्याने केलेलं आहे, कृत्य केलेलं आहे की सगळ्याकडे त्याची आलोचना होत आहे. त्याने जो आहे त्या ठिकाणी सादरीकरण करणारा जो होता ख्रिस रॉक, या ख्रिस रॉकला या ठिकाणी जे आहे त्याने त्याच्या तोंडात मारली तिथे जाऊन, कारण हा ख्रिस रॉक जो आहे विल स्मिथच्या बायकोबद्दल काहीतरी बोलला होता. तो म्हणाला माझ्या बायकोला काही पण बोलायचं नाही, जाऊन मारलं त्याने या ठिकाणी. ओके, त्याच्यामुळे याची आलोचना होत आहे, परंतु आपल्या लक्षात ठेवायचं आहे विल स्मिथला किंग रिचर्ड या चित्रपटासाठी या ठिकाणी काय मिळालेला आहे, सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार या ठिकाणी मिळालेला आहे. ओके, तर हे या ठिकाणी आपल्या लक्षात ठेवायचं आहे. हे आहे विल स्मिथ या ठिकाणी तुम्हाला जे दिसत आहे. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शिका, एका महिलेला पुन्हा सलग दुसऱ्या वर्षी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शिकेचा पुरस्कार महिलेला मिळाला आहे सलग दुसऱ्या वर्षी. नाव आहे तिचं जेन कॅम्पेन. काय नाव आहे, जेन कॅम्पेन. आणि हा जो पुरस्कार मिळालेला आहे जेन कॅम्पेनला द पॉवर ऑफ द डॉग कोणत्या चित्रपटासाठी मिळालेला आहे, द पॉवर ऑफ द डॉग या चित्रपटासाठी मिळालेला आहे सर्वोत्कृष्ट दिग्दर्शिकेचा पुरस्कार. ही आहे तुमच्या समोर जेन कॅम्पेन. काय नाव आहे, जेन कॅम्पेन. आणि हा चित्रपटाचा पोस्टर आहे द पॉवर ऑफ द डॉग. दिग्दर्शक झाला. सर्वोत्कृष्ट ओरिजिनल सॉन्गचा जे आहे तर या ठिकाणी मिळालेला आहे बिल्ली एलिशला मिळालेला आहे. गाणं आहे नो टाइम टू डॉय म्हणजे हे कोणत्याही मरण्याचं कोणत्याही टाइम नाही, तुम्ही कधीही मरू शकता कोणाच्याही प्रेमामध्ये. ओके, अशा पद्धतीचं नो टाइम टू डॉय हे गीत आहे. ओके, तर त्या गीतासाठी जे आहेत ओरिजिनल सॉन्ग साठी
बिल्ली एलिसला या ठिकाणी सर्वोत्कृष्ट ऑस्कर पुरस्कार या ठिकाणी मिळालेला आहे. ही आहे बिल्ली एलिस. ओके, त्याच्यानंतर सर्वोत्कृष्ट माहितीपट. बघा, आपला जो भारत देशाचा जो चित्रपट होता तो चित्रपट रायटिंग विथ द फायर हा जो चित्रपट होता याच श्रेणीसाठी नामांकित झाला होता, अंतिम 5 मध्ये गेला होता, परंतु आपल्याला पुरस्कार मिळू शकला नाही. मग मिळाला कोणाला? तर समर ऑफ सोल नावाचं या ठिकाणी डॉक्युमेंटरी आहे, समर ऑफ द सोल या डॉक्युमेंटरी साठी मिळालेला आहे. त्याचं पूर्ण नाव आहे ऑर व्हेन द रिव्होल्युशन कुड नॉट बी टेलिव्हिजन. अशा या पद्धतीने जे आहे तर त्याचं नाव लक्षात ठेवायचं, समर ऑफ सोल हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. ओके, हे समर ऑफ सोलचं पोस्टर या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळेल. ओके, सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट. बघा, या श्रेणीसाठी आपण आपल्या भारत देशातून कुजंगल हा चित्रपट पाठवला होता, परंतु कुजंगल हा अंतिम 5 मध्ये जागा मिळू शकला नव्हता. कुजंगल आपण दरवर्षी एक चित्रपट पाठवतो आणि आपल्याला जे आहे तर लगान नंतर एकही चित्रपट अंतिम 5 मध्ये जागा मिळू शकलेला नाही. तर कुजंगल सुद्धा अंतिम 5 मध्ये गेला नाही. शेवटी हा जो पुरस्कार आहे जपानचा एक चित्रपट आहे, चित्रपटाचं नाव आहे ड्राइव माय कार. काय नाव आहे चित्रपटाचं? ड्राइव माय कार. या चित्रपटासाठी देण्यात आलेला आहे, ज्याचे डायरेक्टर आहे रियुसुके हमागुची. काय आहे? रियुसुके हमागुची. ओके, असं त्यांचं नाव आहे. इंटरनॅशनल फीचर फिल्म आहे हा आंतरराष्ट्रीय चित्रपट. या ठिकाणी सर्वोत्कृष्ट ठरलेला आहे जपानचा. या पद्धतीने चित्रपटाचे पोस्टर तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळेल. हे सगळे जपानी लोक या ठिकाणी आहेत, हिरो आहे, हिरोईन आहे, हे बाप आहे, सगळे सारखेच दिसतात तिकडचे लोक. ओके, सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार मिळालेला आहे ट्रॉय कोस्टूर. ट्रॉय कोस्टूर कोडा चित्रपटासाठी. कोणत्या चित्रपटासाठी? कोडा चित्रपटासाठी. हा जो आहे 53 वर्षीय अभिनेता आहे आणि या 53 वर्षीय अभिनेत्याला सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार मिळालेला आहे ट्रॉय कोस्टूर यासाठी. ओके, तर या ठिकाणी लिहायचं आहे ऍक्टर इन अ सपोर्टिंग रोल. या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे हे आहे ट्रॉय कोस्टूर. हे चित्रपटाचं पोस्टर आहे आणि या चित्रपटामध्ये त्यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. ओके, कोडा चित्रपटामध्ये हे ट्रॉय कोस्टूर या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल. ओके, सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार मिळालेला आहे अरीना डिबोसे. अरीना डिबोसे वेस्ट साइड स्टोरीज या चित्रपटासाठी अरीना डिबोसेला हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे अरियाना जी आहे, अरियाना डिबोसे ही हा पुरस्कार जिंकणारी पहिली क्वीर महिला आहे. क्वीर महिला, ओके, त्याला आपण हे म्हणतो या ठिकाणी क्वीर प्रकार आहे, तृतीय पंथीयामधला एक प्रकार आहे हा. तर क्वीर महिला आहे, हा पुरस्कार जिंकणारी म्हणजे ऑस्कर जिंकणारी पहिली क्वीर महिला झालेली आहे अरियाना डिबोसे. असं त्यांचं नाव आहे. वेस्ट साईड चित्रपटासाठी त्यांना मिळालेला आहे सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार. ही आहे ती अरियाना डिबोसे. हा या ठिकाणी पुरस्कार या ठिकाणी मिळालेला आहे वेस्ट साईड स्टोरी साठी. ओके, त्याच्यानंतर सर्वोत्कृष्ट अॅनिमेटेड चित्रपटाचा पुरस्कार या ठिकाणी मिळालेला आहे एन कॅन्टो. एन कॅन्टोला सर्वोत्कृष्ट अॅनिमेटेड चित्रपटाचा पुरस्कार या ठिकाणी देण्यात आलेला आहे. एन कॅन्टो असं त्या चित्रपटाचं नाव आहे. हे बघा, हे पोस्टर या ठिकाणी आहे. डिझनेचा हा पुरस्कार आहे, डिझनेचा हा चित्रपट आहे, डिझनेचा एन कॅन्टो त्यांना हा पुरस्कार या ठिकाणी देण्यात आला आहे सर्वोत्कृष्ट अॅनिमेटेड फीचर फिल्म. ओके, काही अजून आपण या ठिकाणी बघण्याचा प्रयत्न करूया. बेस्ट फीचरचा आपण या ठिकाणी बघितलेला आहे, या महत्वाच्या श्रेण्या बघितल्या. अजून काही आपण बेस्ट चित्रपट बघितला, बेस्ट ऍक्टर बघितला, बेस्ट ऍक्ट्रेस बघितली, बेस्ट ओरिजिनल सॉन्ग बघितला, बेस्ट अॅनिमेटेड चित्रपट बघितला या ठिकाणी, बेस्ट डायरेक्टर बघितला, बेस्ट सपोर्टिंग ऍक्ट्रेस, इंटरनॅशनल फीचर फिल्म ड्राइव्ह माय कार, त्याच्यानंतर बेस्ट सपोर्टिंग रोल आपण या ठिकाणी बघितला, बेस्ट डॉक्युमेंटरी फीचर आपण या ठिकाणी बघितला. अजून काही महत्वाचे आहेत, बघा लाईव्ह ऍक्शन शॉर्ट फिल्म ठरलेली आहे द लॉन्ग गुड बॉय. द लॉन्ग गुड बॉय, त्याच्यानंतर बेस्ट ओरिजिनल स्क्रीन प्ले बेल फास्टला मिळालेला आहे. बेस्ट अडॅप्टेड स्क्रीन प्ले, बेस्ट अडॅप्टेड स्क्रीन प्लेचा पुरस्कार कोडाला मिळालेला आहे. द आईज ऑफ टॅमी फाई या चित्रपटाला बेस्ट मेकअप अँड हेअर स्टायलिंग. या हिरोईनचा खूप जबरदस्त मेकअप यामध्ये केलेला आहे, म्हणून बेस्ट मेकअप अँड हेअर स्टायलिंग साठी द आईज ऑफ टॉमी फायला मिळालेला आहे. बेस्ट व्हिज्युअल इफेक्ट्स ड्यूनला मिळालेला आहे. ड्यूनला सगळ्यात जास्त 6 पुरस्कार मिळालेले आहेत. बघा, बेस्ट सिनेमेटोग्राफी
ट्यून बेस्ट कॉस्ट्यूम डिझाईन क्रुनेला क्रुएला बघा हाच पुरस्कार भारताला पहिल्यांदा मिळाला होता. भारताला बघा 1983 मध्ये पुरस्कार मिळाला होता. पहिला ऑस्कर पुरस्कार ज्यांना मिळाला होता त्यांचं नाव आहे भानू अथैया. भानू अथैया यांचं मागच्या वर्षी निधन झालेलं आहे आणि बेस्ट कॉस्ट्यूम डिझाईनचा पुरस्कार त्यांना मिळाला होता. यश मिळालेला आहे क्रुएला नावाचा चित्रपट आहे त्या चित्रपटाला. ड्यूनला बघा बेस्ट फिल्म एडिटिंगचा पुरस्कार ड्यूनला मिळाला. बेस्ट प्रोडक्शन डिझाईनचा पुरस्कार ड्यूनला मिळाला. बेस्ट साऊंडचा पुरस्कार ड्यूनला या ठिकाणी मिळाला. त्याच्या बेस्ट ओरिजिनल स्कोर ड्यूनला मिळाला. बेस्ट ऍनिमेटेड शॉर्ट फिल्म द विंडशील्ड वायपरला मिळाला. द त्याच्यानंतर बेस्ट शॉर्ट डॉक्युमेंटरी द क्वीन ऑफ बास्केटबॉलला मिळाला. पण टोटल 23 पुरस्कार देण्यात आलेले आहेत. बघा विद्यार्थी मित्रांनो यामध्ये अजून एक लक्षात ठेवायचं आहे. भारताला एकही पुरस्कार मिळाला नाही तरी पण भारताचा कनेक्शन आपण शोधून काढायचा आहे. ओके एक पुरस्कार मिळालेला आहे बघा त्या चित्रपटाचं नाव आहे आर्मी ऑफ हेड. आर्मी ऑफ द हेड एका चित्रपटाचं नाव आहे. आर्मी आर्मी ऑफ दी हेड हा जो पुरस्कार आहे या पुरस्काराला फॅन्सचा सर्वात आवडीचा चित्रपट फॅन्सचा सर्वात आवडीचा आपण लोकप्रिय म्हणूया लोकप्रिय चित्रपटाचा पुरस्कार आर्मी ऑफ द हेड या चित्रपटाला मिळालेला आहे. आणि या चित्रपटामध्ये एक रोल आहे गीता नावाचा आणि या रोलला करणाऱ्या हिरोईनचं नाव आहे हुमा कुरेशी. हुमा कुरेशी म्हणजे आपल्या भारतातली हिरोईन आहे या चित्रपटामध्ये आणि हा चित्रपट जो आहे तो ठरलेला आहे फॅनचा आवडीचा चित्रपट आर्मी ऑफ द हेड. अशा पद्धतीने 2022 चे आपण सगळेचे सगळे पुरस्कार या ठिकाणी बघण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता ऑस्कर पुरस्काराचा विषय निघाला तर भारतीयांना कधी कधी मिळालेला आहे हा पुरस्कार ते आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. बघा आतापर्यंत 5 भारतीयांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. किती भारतीयांना देण्यात आलेला आहे 5 भारतीयांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. कोण कोणते ते 5 भारतीय आहेत. 1983 मध्ये पहिला ऑस्कर पुरस्कार मिळाला होता आपल्याला नाव त्यांचं भानू अथैया यांना गांधी या चित्रपटासाठी वेशभूषाकार चित्रपटासाठी पुरस्कार मिळाला होता. सर्वोत्कृष्ट वेशभूषाकारचा यांना पुरस्कार मिळाला होता पहिला होता हा. दुसरा पुरस्कार मिळाला बघा 1991 मध्ये दिग्दर्शक सत्यजित रे यांना लाईफ टाईम अचीवमेंट पुरस्कार देण्यात आला होता. कोणाचा ऑस्करचा ऑनररी लाईफ टाईम अचीवमेंट पुरस्कार मिळाला होता सत्यजित रे यांना. ओके त्याच्यानंतर 2008 मध्ये ए आर रहमान यांना स्लॅम डॉग मिलेनियर या चित्रपटासाठी 2 पुरस्कार मिळाले होते. 2 पुरस्कार मिळवणारे एकमेव भारतीय कोण ए आर रहमान. ओके यांना म्युझिक श्रेणीचा आणि गायनाचा असे 2 पुरस्कार मिळाले होते. सर्वोत्कृष्ट म्युझिक स्लॅम डॅग मिलेनियरचा आणि सर्वोत्कृष्ट गायन सुद्धा एक गाणं त्यांनी गायलेलं होतं ज्यामध्ये त्या गायनासाठी त्यांना मिळाला होता. ओके त्याच्यावर ए आर रहमानला 2 मिळालेले आहेत. त्याच्यानंतर बघा 2008 मध्ये स्लॅम डॅग मिलेनियर या चित्रपटासाठी गुलजार यांना जय हो या सॉन्ग साठी गीतकाराचा पुरस्कार मिळाला होता. ओके त्याच्यानंतर 2008 मध्येच स्लॅम डॅग मिलेनियर या चित्रपटासाठी रेसुल पोकुट्टी यांना बेस्ट साऊंड मिक्सिंग चा पुरस्कार मिळाला होता. म्हणजेच आपल्याला या ठिकाणी जे आहेत 5 भारतीयांना आतापर्यंत ऑस्कर पुरस्कार या ठिकाणी मिळालेला आहे. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपण या ठिकाणी जे आहेत तर आजचा हा लेक्चर बघण्याचा प्रयत्न केलेला आहे. आजच्या या लेक्चरमध्ये आपण ऑस्कर पुरस्काराचं सविस्तर या ठिकाणी माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. ओके जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. ओके भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चांगले राहा अभ्यास करत राहा आपल्या आजूबाजूला स्वच्छता आणि शांतता ठेवा. जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र.